नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासमोर येण्याचा आणखी एक वेगळा उद्देश आहे. की आपणास माहितीच आहे की महाराष्ट्र डेबिटिंग स्कॉलरशिप फॉर्मची डेट वाढवण्यात आलेली आहे आणि या संदर्भात मी आपणास थोडीशी सूचना द्याव्या असं मला वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ आपणासाठी बनवत आहे. जसं की मागचासुद्धा मी व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी आपणास आवश्यक त्या सूचना दिलेल्या होत्या आणि या सूचनांच्या माध्यमातून मी आपणास महाडीबीटीद्वारा दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप फॉर्मबद्दल आपणास माहिती दिली होती. आजच्या या व्हिडिओमार्फत मी आपणास महाडीबीटी स्कॉलरशिप फॉर्मची जी डेट वाढवण्यात आलेली आहे, फॉर्म भरण्याची डेट जी वाढवण्यात आलेली आहे, तिला जे एक्सटेन्शन दिलेलं आहे, त्या संदर्भात मी आपणास माहिती देणार आहे. जसं की आपणास माहितीच आहे की महाडीबीटीच्या मार्फत वेगवेगळ्या संवर्गातील किंवा प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ती स्कॉलरशिप दिली जाते. महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे आणि या योजनेमार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप मुलांना दिल्या जातात, वेगवेगळ्या योजनांतर्गत मुलांना शिष्यवृत्त्या दिल्या जातात. तर या संदर्भात हा आजचा व्हिडिओ आहे. कालच महाविद्यालयाने याच्यापूर्वीसुद्धा वेळोवेळी जेव्हा जेव्हा या सूचनांमध्ये या डेट्समध्ये बदल झाला त्यावेळीच महाविद्यालयाने किंवा संबंधित वेबसाईटने आपणास आवश्यक त्या सूचना देऊन डेट वाढीसंदर्भात मार्गदर्शन केलेलंच आहे. परंतु 2-3 दिवसापूर्वीच अशा प्रकारच्या फॉर्म भरण्याची तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि ती माहिती आपणापर्यंत द्यावी हा यामागचा उद्देश आहे. मला माहिती आहे आपण आपल्या स्कॉलरशिपबद्दल जागरूक असाल आणि जर जागरूक नसाल तर आपला जो स्कॉलरशिपचा फॉर्म आहे तो लवकरात लवकर भरा आणि ही जी तारीख वाढवण्यात आलेली आहे ती शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षासाठी आहे, याचं तुम्ही अगोदर खात्री करून घ्या. तर बघूयात आपण काय होती ती नोटीस आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाऊयात. हीच ती नोटीस आहे ज्यामध्ये महाविद्यालयाने वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील जात संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासंदर्भात मुदतवाढीसंदर्भात अत्यंत महत्त्वाची सूचना दिलेली आहे. तर या सूचनेमध्ये क्लिअरली म्हटलेलं आहे, लक्ष द्या, पहिल्याच ओळीमध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की शैक्षणिक वर्ष 2020-21 कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासंदर्भात ST, SC, NT, OBC, EBC व राजश्री शाहू महाराज शैक्षणिक शुल्क योजना SEBC फक्त वरिष्ठ महाविद्यालय व अन्य शिष्यवृत्तीच्या ज्या योजना आहेत अशा सर्व योजनांची शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याची मुदत दिनांक 30/11/2021 वाढवण्यात आलेली आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी आपला शिष्यवृत्तीचा फॉर्म अजूनही भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी आपला शिष्यवृत्तीचा फॉर्म दिनांक 30/11/2021 भरावायाचा आहे. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, या नोटीसमध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे. काय गोष्टी मी आपणास ठळक पद्धतीने सांगतोय, ठळक सांगतोय, हा जो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तो शैक्षणिक वर्ष 2021 म्हणजे मागच्या वर्षासाठीचा आहे. तुम्ही ज्या आत्ता आहात त्या शैक्षणिक वर्षाचं ते शैक्षणिक वर्ष आहे 2021-22. जर तुमचा मागच्या वर्षीचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरणे बाकी असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मुदतवाढ जी देण्यात आलेली आहे ती देण्यात आलेली आहे दिनांक 30/11/2021 आणि तुम्हाला तुमचा मागच्या वर्षीचा म्हणजे शैक्षणिक वर्ष 2020-21 शिष्यवृत्तीचा स्कॉलरशिपचा फॉर्म या तारखेपर्यंत भरावायचा आहे. कसा भरावायचा आहे? तर हा जर फॉर्म तुम्हाला राहिला असेल आणि तुमचा भरावायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या mahadbt.gov.in या वेबसाईटला व्हिजिट करून मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा याची आयडिया दिली होती, त्याप्रमाणे तुम्हाला तुमचा फॉर्म भरावायचा आहे आणि राहिलेली प्रोसेस कंप्लीट करावायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही हा फॉर्म भरलेला नाही, ज्यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 प्रवेश घेतला होता पण परीक्षा फॉर्म भरला नव्हता, जे विद्यार्थी या जात संवर्गातील आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म तात्काळ भरावा व शिष्यवृत्तीचा फायदा घ्यावा हाच यामागचा उद्देश आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण आपला फॉर्म शिष्यवृत्तीचा भरावा आणि शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरावे. या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढीच माहिती द्यायची होती आणि मला वाटतं की ही माहिती तुम्हाला आवडली असेल.
जर आवडली असेल तर चॅनल शेअर करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.